हॅलो मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीचे प्रॅक्टिस सेट 1.2 रिमेनिंग जे काही राहिलेले एक्झाम्पल आहे ते बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2. इन क्वेश्चन नंबर 2 एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. ए बी सेगमेंट दिलेला आहे, त्याचा एक मिड पॉईंट आहे एम. आपल्याला मिड पॉईंट प्रॉपर्टी माहिती. इफ एम इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी देन लेंथ ए एम इज इक्वल टू लेंथ बी एम अँड दिस लेंथ ए एम इज हाफ ऑफ द ए बी. ए बी ही हाफ फुल सेगमेंट आहे, त्याचा हाफ काय होतोय ए एम होतोय. लेंथ ए बी इज 8 युनिट्स. देन इफ एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, जर हा एम हा ए बी सेगमेंटचा मिड पॉईंट असेल तर आपण काय लिहू शकतो. लेंथ ए एम, दिस लेंथ ए एम इज हाफ ऑफ द ए बी. जो फुल सेगमेंट आहे त्याचा हाफ होतो आहे. लेंथ ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ए बी. लेंथ ए बी जी असेल ती 8 युनिट दिलेली, 8 युनिट त्याचा हाफ करायचं आहे. मग 8 युनिटचं जे हाफ आहे ते काय होत आहे 4 युनिट. देअरफोर लेंथ ए एम विच इज इक्वल टू लेंथ ए एम इज इक्वल टू 4 युनिट्स. आन्सर काय येते 4 युनिट. तर हा पार्ट 4 आहे आणि ए बी किती आहे 8 आहे. इन क्वेश्चन नंबर 3 सेम वेने पण ऑपोजिट क्वेश्चन दिलेला आहे. इफ पी इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी अँड इफ सी पी इज गिवन देन फाइंड द लेंथ सी डी. सी डी लेंथ फाइंड करायची. पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी, देअरफॉर वी कॅन राईट सी पी इज इक्वल टू हाफ ऑफ सी डी. सी डी सेगमेंटचा हाफ काय होतोय सी पी. नाव सी पी इज 2.5. सी डीचा हाफ करायचा आहे म्हणजे सी डीची जी लेंथ आहे त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. लेंथ सी डी डिवायडेड बाय 2, 2 डिवाइड आहे. लेफ्ट साईडला काय होतो मल्टीप्लाय, ऑपोजिट फंक्शन होत आहे. जेव्हा नंबर आपण शिफ्ट करतो आहे लक्षात ठेवा, डिवाइडचं मल्टीप्लाय होत आहे और मल्टीप्लायचं डिवाइड होत आहे. ॲडिशनचं सबट्रॅक्शन होतं आहे किंवा प्लसचं मायनस, मायनसचं प्लस होतं आहे. जेव्हा आपण काय करतो एल एच एस आर एच एस, जेव्हा नंबर काय करतो शिफ्टिंग करतो आहे तेव्हा फंक्शन बघायचं आणि अपोजिट फंक्शन घ्यायचं. इथं डिवाइड आहे, लेफ्ट साईडला मल्टीप्लाय होत आहे. त्यापर लेंथ सी डी इज इक्वल टू 2.5 मल्टीप्लाय बाय 2. 2.5 डबल काय होतं 20/2 = 50 म्हणजे 5.0. इथे वन प्लेस पॉईंट दिलेला आहे म्हणजेच लेंथ सी डी काय येतो 5 युनिट्स. देअरफोर लेंथ सी डी इज इक्वल टू 5 युनिट्स. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. तीन लेंथ आपल्याला दिलेला आहे, ए बी 5 सेंटीमीटर, बी पी 2 सेंटीमीटर, ए पी 3 सेंटीमीटर आणि आपल्याला कम्पेअर करायचं आहे. नाव 5, दिस लेंथ इज ग्रेटर दॅन 3.4 अँड ग्रेटर दॅन 2. या तिघांमध्ये ग्रेटर 5 आहे आणि स्मॉलर काय 2 आहे आणि मध्ये 3.4 येतो आहे. म्हणजेच 5 हा कोणाची लेंथ आहे ए बी आणि 3.4 हे ए पी आणि 2 सेंटीमीटर हे बी पी. मग आपल्याला सिक्वेन्सने सेगमेंट सेगमेंटचा सिक्वेन्स लिहायचा आहे. ए बी सेगमेंट ए पी ए बी इज ग्रेटर दॅन ए पी विच इज ग्रेटर दॅन बी पी. मग आता इथे फक्त सेगमेंट वर्ड अटॅच करायचं आहे. मग कोणता सेगमेंट ग्रेटर आहे? सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए पी विच इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी. आपल्याला जस्ट कम्पेरिझन करायचं आहे की जो नंबर ग्रेटर आहे त्याच्याशी रिलेटेड जो सेगमेंट आहे तो ज्याची लेंथ असेल तो सेगमेंट ग्रेटर असेल आणि स्मॉलर जो नंबर आहे तो रिलेटेड टू स्मॉलर सेगमेंट. देन क्वेश्चन नंबर 5 हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे हा क्वेश्चन बऱ्याचदा युनिट टेस्टला विचारला जातो कारण यामध्ये खूप बेसिक गोष्टी ॲड केलेल्या आहे. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय विचारलं आहे ते बघूया आपण. डायग्रामवरून काही आन्सर्स लिहायचे. तुम्हाला जर बेसिक कळाले ना रेची डेफिनेशन लाईन तर बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या कंबाईन करून सगळं बेसिक कम्पेअर करून आपल्याला काय करायचं आहे हे आन्सर लिहायचे. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू युअर फिगर गिवन बिलो. तर आपल्याला काय करायचं आहे जी काही डायग्राम दिलेली आहे ती नीट ऑब्झर्व करायची. त्यावरून जे क्वेश्चन विचारलेले आहे त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर हा पार्ट आपण बघूया. त्या अगोदर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहे. हा पार्ट सांगायचा राहिलेला आहे अपोजिट रेज. अपोजिट रेज काय असतात? अरे बघा, दोन रेज आहे आणि त्यामध्ये कॉमन ओरिजिन आहे. ओरिजिन म्हणजे काय? एक कॉमन पॉईंट असा आहे दोघांमध्ये. बट हे दोन्ही जे रेज आहे ते लिनियर पेअरमध्ये पाहिजे. आता हे पण दोन रेज आहे. रे पी क्यू हा पी हा ओरिजिन पॉईंट आहे. पी पासून हा रेज स्टार्ट होतोय. रे पी क्यू आणि इकडे खाली जाणारा रे क्यू आर या दोघांमध्ये पी पॉईंट हा कॉमन आहे. बरोबर आहे. टू रेज विच हॅज अ कॉमन पॉईंट, एक कॉमन पॉईंट असतो दोन रेजचा. टू रेज हॅज अ कॉमन पॉईंट अँड दे आर इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअरमध्ये असतात म्हणजे यांच्यातला जो बॉन्ड अँगल असतो तो 180 डिग्री असतो. यांच्यातला दोन्ही रेजमधला बॉन्ड अँगल काय असतो? 180 डिग्री. तर
जर तुम्हाला असं दिसतंय की दोन रेज त्यांचा एक कॉमन पॉइंट आहे ओरिजिन पी क्यू पी आर, जसं इथे पी क्यू पी आर एक रेज लेफ्ट साईडला जातो एक राईट साईडला जातो आणि दोघांमध्ये पी पॉईंट कॉमन आहे, इथे पण पी कॉमन आहे, पण महत्त्वाची अट काय, दे आर इन लिनियर पेअर, लिनियर पेअरमध्ये अँगल किती असतो 180 डिग्री, स्ट्रेट अँगल किती असतो 180 डिग्री. आता तुम्हाला अँगलचे टाईप पण लक्षात ठेवायचे, अँगल काय असतात मी तुम्हाला शॉर्टमध्ये परत ही कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. हा इनिशियल रे आणि हा काय फायनल रे, म्हणजे आर्म म्हणू आपण याला, इनिशियल आणि फायनल आर्म, एका आर्मची मुवमेंट होते. तर आता बघा हे दोन्ही रे एकाच ठिकाणी, बरोबर आहे, हे दोन्ही रे एकाच ठिकाणी असेल तर 0 डिग्री अँगल आहे, 0 then 10 20 30 40 50 60 70 80 90. आता 90 डिग्रीचा अँगल होतो आहे, देन 100 110 120 130 140 150 60 70 80. तर हा जो अँगल आहे 180 डिग्री झाला आहे, कारण जो इनिशियल रे आणि काय टर्मिनल रेस किंवा फायनल रे, तर इनिशियल रे तिथंच आहे आणि फायनल रे जो आहे तो मुवमेंट करतो आहे. आणि आता अँगल किती होतं, हा स्ट्रेट अँगल आहे 180 डिग्री, तर हे लिनियर पेअरमध्ये हे दोन्ही रेज काय लिनियर पेअर. असं जर असेल तर यांना अपोजिट रेज म्हणतात, कारण यांचा एक कॉमन पॉईंट असतो, एक रे राईट साईडला जातो एक लेफ्ट साईडला जातो आहे, आणि त्यांचा एक पॉईंट कॉमन असतो आणि हा जो अँगल आहे हा 180 डिग्री असतो, म्हणून याला काय म्हणतात अपोजिट रेज, दीज आर कॉल्ड एज अपोजिट रेज. तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल, आपल्याला अपोजिट रेचा पण विचार करायचा आहे. अपोजिट रेमध्ये एक कॉमन ओरिजिन असतो, कॉमन एंड पॉईंट असतो, ओरिजिन म्हणा एंड पॉईंट म्हणा, जुन्या पॅटर्नमध्ये त्याला ओरिजिन म्हणायचे कारण तिथून जो स्टार्ट होत आहे, आणि याला आत्ताच्या सिलेबसमध्ये एंड पॉईंट म्हणतात, एंड पॉईंट कारण तिथे त्याचा एंड असतो, तिथे त्याचा काय असतो एंड असतो, आणि तो या साईडला इन्क्रीज होतो या साईडला, इथे काय होतो त्याचा एंड होतो आहे, म्हणून त्याला एंड पॉईंट म्हणतात. तर रे पी आर अँड रे पी क्यू दे आर अपोजिट रेज, ह्यांना काय म्हणतात अपोजिट रेज. तर तुमच्या ही कन्सेप्ट लक्षात आली असेल अपोजिट रेज कशाला म्हणतात, तर हा अपोजिट रे नाही आहे पण वरती दिलेला काय तो अपोजिट रेज आहे. आता आपण दिलेले जे क्वेश्चन आहे ते एक एक सॉल्व्ह करू आणि मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशनसाठी एक डायग्राम ड्रॉ करून देणार आहे. तर फर्स्ट आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, क्वेश्चन असा विचारलेला आहे, क्वेश्चन पाहायचा फर्स्ट आहे, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ आर पी. जो आर पी आहे ना, आर पीचा अपोजिट रे लिहायचा आहे, आर पीचा काय लिहायचा आहे अपोजिट रे. आता आपण हे ऑब्झर्व करू याच सेगमेंटवरती, आता बघा आपल्याला रे आर पीचा काय लिहायचा आहे अपोजिट रे लिहायचा आहे. आर हा एंड पॉईंट असतो, एंड पॉईंट किंवा ओरिजिन पासूनच हे नाव लिहिलं जातं. आता आर पासून एक रे इकडे जातो आहे, बरोबर, या साईडला. आता आर पासून या साईडला जाणार आपल्याला रे ऑब्झर्व करायचा आहे, म्हणजे आर हा कॉमन पॉईंट असेल, इकडे आर पी आहे आणि इकडे काय दिसतंय आपल्याला आर एस, किंवा आपण काय लिहू शकतो आर टी, लेफ्ट साईडचा कोणताही तुम्ही एक पॉईंट लिहू शकता, बरोबर आहे. तर आपल्याला दोन रे मिळाले, आर पीचा जो अपोजिट रे आहे तो आर एस घेऊ शकतो आपण किंवा आर टी घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हा आर पी जो रे तो राईट साईडला आहे, तर आपल्याला लेफ्ट साईडचे रे लिहायचे एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट रे असलेले. तर आर पीचा अपोजिट होतो आर एस ऑर आर टी, दोन नाव आहे, एक आपण आर एस लिहू शकतो आणि एक काय लिहू शकतो आर टी. देअरफॉर रे आर एस ऑर म्हणतोय मी रे आर टी, दे आर द अपोजिट रे ऑफ रे आर पी. आर पी साठी काय, एक तर आर एस किंवा आर टी हे रे काय अपोजिट रे. तर आपण ओरिजिन किंवा कॉमन पॉईंट जो घेतला आहे तो आर, आणि आर पासून लेफ्ट साईडला येणारे दोन रेचे नाव, तुम्ही एकच लिहायचं नाव एक्झामला, ते एकच लिहिणार आहे आपण. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे पी आर. रे पी क्यू अँड रे पी आर, आता आपल्याला नीट ऑब्झर्व करायचं आहे, इथे दोन रे आहे,
एक रे कोणता आहे, रे पी क्यू आहे, आणि दुसरा रे कोणता आहे, आर पी. दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट. इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन पार्ट आपल्याला ओळखायचा आहे. आता बघा, मी तुम्हाला इथे समजण्यासाठी प्रत्येक स्पॉटला एक एक डायग्राम ड्रॉ करून देतोय. हा रे काय आहे, पी क्यू आहे, बरोबर, पी क्यू. आणि हा पूर्ण रे काय, हा आर पी रे. कोणता रे, हा आर पी. तर तुम्हाला असं दिसेल की आर पी रेवरती क्यू पॉईंट पण येतोय. कोणता पॉईंट येतोय, क्यू पॉईंट. तर आता कॉमन पार्ट आपण ऑब्झर्व करू, या दोघांमध्ये कॉमन काय येतोय. हे बघा, एक रे कुठून स्टार्ट होतोय, पी पासून, तो राईट साईडला जातोय. एक रे आर पासून स्टार्ट होतोय, हा रे इकडे जातोय आणि हा रे इकडे जातोय. मग कॉमन पार्ट आपल्याला काय दिसतोय, पी क्यू. पी क्यू इज द कॉमन पार्ट. पी क्यू सेगमेंट जो आहे तो दोघांमध्ये काय येतोय, कॉमन येतोय. पी क्यू हा जो पार्ट आहे दोघांमध्ये काय येतोय, कॉमन येतोय, बरोबर आहे. तर एक रे आर पी आणि दुसरा रे कोणता आहे, पी क्यू. तर रे आर पी जो आहे ना, पुढे जाताना इन्फायनाईट होतोय. रे पी क्यू पण पुढे जाताना काय होतं, इन्फायनाईट. मग रे आर पी वरती आणि रे पी क्यू वरती काय येत आहे, सेम पॉईंट येत आहे. येत आहे लक्षात, या पी पॉईंटपासून. तर एक रे जो आहे तो पी क्यू रे. कोणता रे येतो, पी क्यू. दिस इज द पी क्यू रे. तुम्हाला सेपरेट दाखवतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. फर्स्ट रे इज पी क्यू अँड सेकंड रे इज आर पी. आर पी वरती क्यू पॉईंट पण येणार आहे. मग तुम्हाला असं दिसेल की दोघांमध्ये जो कॉमन कॉमन जो पोर्शन आहे तो काय दिसतोय आपल्याला, तो कॉमन पोर्शन हा दिसतोय. कॉमन पोर्शन इज रे पी क्यू. कॉमन पोर्शन काय, रे पी क्यू आहे. बघा, रे पी क्यू इथे पण आहे पूर्ण आणि इथे पण येतोय. म्हणजे या दोघांमध्ये कॉमन काय दिसतोय, रे पी क्यू. तर रे पी क्यू इथे पण, रे पी क्यू काय येतोय, कॉमन. हा आर पी रे आणि हा पी क्यू रे. आर पी वरती क्यू पॉईंट पण येतोय, म्हणून या दोघांमध्ये कॉमन काय दिसतोय, पी क्यू. देअरफोर देअर इंटरसेक्शन इज पी क्यू. मग हा एवढा पोर्शन जो आहे तो कॉमन आहे. एवढा पोर्शन काय दिसतोय, कॉमन दिसतोय. हा पोर्शन जर कॉमन आहे तर याला इंटरसेक्शन म्हणणार, कॉमन पार्ट किंवा इंटरसेक्शन. देअरफोर दिस इज द कॉमन पार्ट ऑर इंटरसेक्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री आहे, राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. रे पी क्यू अँड रे क्यू आर. रे पी क्यू अँड रे क्यू आर. बघा, एक रे जो आहे तो पी क्यू या साईडला जातोय, बरोबर आहे. आणि दुसरा जो रे तो या साईडला जातोय, या क्यू पासून इकडे जातोय, बरोबर आहे. मी दोन्ही पण पार्ट जॉईन केलेले. बघा, रे पी क्यू राईट साईडला आहे आणि रे क्यू आर हा कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. मग आपल्याला असं दिसेल की या दोघांना कंबाईन करून, कारण हे अपोजिट रे. अपोजिट रे म्हणजे काय, एक्झॅक्ट अपोजिट नाही, कारण एकाची डायरेक्शन, मी डायरेक्शन वाईज सांगतोय. पी क्यू जातोय लेफ्ट साईड राईट साईडला आणि हा जो क्यू आर आहे तो जातोय राईट साईडला. लेफ्ट आणि राईट साईडला, सॉरी, हा राईट साईडला आहे आणि हा लेफ्ट साईडला. तर हा रे पी क्यू आणि इकडे रे क्यू आर आहे. तर दोन रेचं जे युनियन आहे, युनियन ऑफ टू रेज, जे काही अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणारे दोन रेज आहे, युनियन ऑफ टू रेज इज कॉल्ड ॲज अ लाईन. दोन्ही दोघांचं मिळून काय तयार होते, लाईन तयार होते. मग याचे मिळून काय तयार होते, लाईन पी क्यू. मग इथे आपल्याला रिझल्ट काय मिळाला, लाईन पी क्यू. या लाईनचं फक्त नाव लिहायचं का, ही लाईन पी क्यू आहे. आपल्याला काय मिळाली, तिथे लाईन पी क्यू मिळाली. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. क्यू आर, क्यू आर दिसतोय, क्यू आर, क्यू आर हा जो पार्ट आहे रे सेगमेंट क्यू आर. क्यू आर हा कोणकोणत्या रेजसाठी काय, कोणकोणत्या रेजसाठी सबसेट आहे, मग ते लिहायचं आहे आपल्याला. आता जो पोर्शन आपल्याला इंडिकेट करायचा आहे, सेगमेंट क्यू आर. सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट ऑफ विच रेज. म्हणजे सेगमेंट क्यू आर हा कोणकोणत्या रेजवरती येतोय, म्हणजे तो त्याचाच पार्ट असणार आहे. कोणकोणत्या रेजचा पार्ट आहे, समजा क्यू आर सेगमेंट घेतलेला आहे, तर आपण क्यू पासून स्टार्ट करू. रे क्यू आर, रे क्यू एस, रे क्यू टी, बरोबर आहे. या सगळ्यांमध्ये क्यू आर पोर्शन येणार आहे.
रे क्यू आर या डायरेक्शन मध्ये जातो इनफायनाइट म्हणजे त्यावरती क्यू आर पार्ट येतोय. रे क्यू एस तो पण इकडे जाणार आहे त्यावरती हा पार्ट येणार आहे. देन रे क्यू टी तो या डायरेक्शन मध्ये जाणार आहे त्यावरती क्यू आर सेगमेंट येतोय. म्हणजे बघा आपल्याला काय कळालं की इथे रे आर क्यू, रे आर क्यू, रे क्यू एस, रे टी क्यू हे सगळे काय या सगळ्यांवरती हा पोर्शन कॉमन आहे. किंवा आपण असं लिहू रे क्यू आर, रे क्यू एस अँड रे क्यू टी. आता यांचा तो काय झाला सबसेट, कारण या थ्री रेजवरती हा सेगमेंट येतोय. येतोय लक्षात, तुम्हाला दिसतंय डॉटेड लाईनमध्ये मी बॉक्स केलेला आहे कारण हा क्यू आर सेगमेंट आहे, मी त्याला लिमिटेड तेवढा बॉक्स केलेला आहे. तर हा हा जो पार्ट आहे या थ्री रेजवरती येतोय, क्यू आर रेज, क्यू एस रेज आणि क्यू टी रेज. तुम्ही या डायरेक्शनचे पण रेज लिहू शकता, ते सिंपल आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर फोर. नंतर फाईव्ह, फाईव्ह नंबरचा क्वेश्चन बघा. फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आहे राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर. ज्याच्यामध्ये कॉमन एंड पॉईंट आर येतोय असे अपोजिट रेज लिहायचे. कॉमन एंड पॉईंट आर येतोय आपण बरेच लिहू शकतो. ते बघा कॉमन एंड पॉईंट आर आहे म्हणजे आर पासून तो रेज स्टार्ट होतोय, ओरिजिन येतो. रे आर पी आणि रे आर एस दीज आर द अपोजिट रेज. म्हणजे तिथून आर पासून दोन रेज स्टार्ट करायचे, एक राईट साईडला जातो आणि एक लेफ्ट साईडला, दोघांची नाव लिहायचे. रे आर पी अँड रे आर एस इज द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर. दोन्ही रेजचा कॉमन पॉईंट काय आर आहे, आर पासून हा रेज स्टार्ट होतोय आर पी आणि इकडे जातोय आर एस. मग आर कॉमन पॉईंट असलेले दोन अपोजिट रेज आपल्याला कळाले. आता सिक्स नंबर, सिक्स नंबरमध्ये राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. कॉमन एंड पॉईंट एस, एस एंड पॉईंट असलेले दोन रेज लिहायचे. तर एसच्या एक लेफ्ट आणि राईट साईडचा पॉईंट घ्यायचा आहे. एस पासून हा रेज स्टार्ट होतोय एस आर आणि इकडे एस टी, दोन्ही रेजचा कॉमन पॉईंट कोणता येतोय एस येतोय. एक लेफ्ट आणि राईट साईडला जाणार आहे, दोन्ही अपोजिट रेज लिहिलेले आपण. रे एस आर एन रे एस टी आर द टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी आणि रे एस टी याचा इंटरसेक्शन पॉईंट लिहायचा आहे. आता आपल्याला काय दिसतंय की रे एस पी आणि रे एस टी दे आर अपोजिट रेज. अपोजिट रेजचा एकच कॉमन पॉईंट असतो जो ओरिजिन किंवा एंड पॉईंट म्हणता तो एस पॉईंट आहे. तर हा एस पॉईंट जो आहे तो काय दोघांसाठी कॉमन आहे. त्यापर द इंटरसेक्शन ऑफ एस पी अँड रे एस टी इज पॉईंट एस. दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट जो आहे तो पॉईंट एस आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल समजले असतील, मी रेफरन्ससाठी या डायग्राम ड्रॉ केलेला आहे. जर तुम्हाला इथे नाही कळलं तर तुम्ही या डायग्रामकडे बघून विचार करून ते लगेच लक्षात येईल. तर कॉमन पार्ट कोणता आहे हे तुम्हाला पटकन कळेल. अपोजिट रेज ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. तर एक्झामला यामधून कोणतेही तीन चार क्वेश्चन येऊ शकता. म्हणजे हाफ मार्कसाठी एक क्वेश्चन, हा हाफ मार्कसाठी हाफ हाफ, असा टू मार्कला चार क्वेश्चन देतील आणि या फोर क्वेश्चनचे आन्सर लिहिल्यानंतर हे मार्क्स मिळणार आहे. मग हा खूप खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याचं प्रिपरेशन करून ठेवा. कारण युनिट टेस्ट किंवा सेमिस्टरला एकदा तरी हा क्वेश्चन विचारला, म्हणजे प्रॉबेबिलिटी जास्त युनिट टेस्टला विचारतात हा क्वेश्चन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता आपण नेक्स्ट बघूया, अजून एक नंबर लाईन दिलेली क्वेश्चन नंबर सिक्समध्ये, त्यावरून आपल्याला काय आन्सर लिहायचे. इन क्वेश्चन नंबर सिक्स आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ते ही जे फिगर किंवा डायग्राम दिलेली त्यावरून आपल्याला आन्सर्स लिहायचे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द पॉईंट्स विच आर इक्वल डिस्टन्स फ्रॉम द बी. बी पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवरती असणारे आपल्याला ओळखायचे. आता हे बघा कसं ओळखायचं आहे, सिंपल आहे की इथे तुमच्या लक्षात येईल डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता हा बी पॉईंट तुम्हाला दिसत असेल, हा बी पॉईंट आहे, तर बी पॉईंटपासून इक्वी डिस्टन्स काय दिसतंय इक्वल डिस्टन्सवरती. हे बघा 0, 2, 4, 6, 0 to 2 काय डिस्टन्स येतं 2, या दोघांची सप्रॅक्शन 2 होते, या दोघांची सप्रॅक्शन काय होते 2. दोघांमध्ये सेम डिस्टन्स आहे, या दोघांमध्ये 2 - 0 म्हणजे 2 आणि 4 - 2 म्हणजे काय होतं 2. या दोघांची सप्रॅक्शन 2 येते म्हणजे यांचं डिस्टन्स 2 आहे, यांचं पण डिस्टन्स 2 आहे, म्हणजे ए आणि सी इक्वी डिस्टन्स आहे. आता आपण बी पासून इकडे जाऊ डी पर्यंत, हे 6 आहे, आणि इकडे बी पासून पी पर्यंत हे दोन पॉईंट बघा. मी काय केलेले मधले पॉईंट सोडून दिलेले, तर 2, 4, 6 4 सोडून मी 6 कडे गेलो आहे आणि ते 0 सोडून -2 कडे. मग मी काय केलेले पुढे, समजा हे एवढे 1 युनिट आहे, हे 2 युनिट आहे, हे 3 युनिट,
ते मी इकडे गेलेलो आहे 1 2 3, म्हणजे तुम्ही कोणत्याही साईडला जाऊ शकता. म्हणजे हे बघा, लेफ्ट राईट साईडला 1 युनियन इथं मी शिफ्ट करतो. बी पासून मी एक एक पॉईंट पुढे गेलो आहे, म्हणजे एवढं 1 1 युनिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर बी पासून मी इकडे आणि इकडे गेलेलो आहे, येतं आहे लक्षात. तर आपल्याला काय करायचं आहे, असे दोन दोन पॉईंट शोधायचे की ते इक्वी डिस्टन्स असणार आहे. तर मी पहिले घेतो बीच्या, मला राईट साईडला सी पॉईंट दिसतोय आणि लेफ्ट साईडला ए पॉईंट दिसतोय. ए बी आणि बी सी, बी सी आणि ए बी डिस्टन्स काय करू आपण फाइंड करू. डिस्टन्स बी सी, बीचा कॉर्डिनेट 4 आहे, सॉरी बीचा कॉर्डिनेट 2 आहे आणि जो सी आहे त्याचा कॉर्डिनेट 4 आहे. बी पॉईंटचा कॉर्डिनेट 2 आहे आणि सी पॉईंटचा कॉर्डिनेट 4 आहे. बिगर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, 4 - 2, 2 युनिट्स. बी सी डिस्टन्स 2 युनिट्स आहे. देन ए बी डिस्टन्स किंवा बी ए डिस्टन्स, तर बीचा कॉर्डिनेट 2 आहे आणि एचा कॉर्डिनेट 0 आहे. तर 2 is greater than 0, म्हणजे बिगर कॉर्डिनेट 2 - स्मॉलर कॉर्डिनेट 0, 2 - 0, 2 युनिट्स. ॲक्च्युली इथं डिस्टन्स फाईंड करायची गरज नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी मी डिस्टन्स फाईंड करून दिलेलं आहे. देअरफॉर पॉईंट ए अँड सी, तर बीच्या एक कोणत्या साईडला, एक लेफ्ट साईडला आणि एक इकडे राईट साईडला, हे जे दोन पॉईंट आहे, दीज आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी. बी पासून ते इक्विडिस्टन्स आहे. आता आपण बी डी आणि बी पी या दोन डिस्टन्सचा विचार करू. इकडे बी डी आणि इकडे काय बी पी. तर बी डी, बी डी काय बघा, बीचा कॉर्डिनेट 2 आहे आणि डीचा 6 आहे. त्यावर डिस्टन्स बिगर कॉर्डिनेट 6 - स्मॉलर कॉर्डिनेट 2, 6 - 2, 4 युनिट. आता बी पासून पी पर्यंत, तर एकाचा कॉर्डिनेट 2 आहे, एकाचा -2 आहे. मग बिगर कॉर्डिनेट 2 आहे, 2 - -2, -2 काय होतो प्लस होतो, 2 + 2 काय होतं 4 युनिट्स. हा पण 4 युनिट डिस्टन्स, हा पण 4 युनिट डिस्टन्स, म्हणजे बी पासून इक्वी डिस्टन्सवरती, इक्वल डिस्टन्सवरती असणारे दोन पॉईंट आहे अजून. तर राईट साईडला डी पॉईंट आहे आणि लेफ्ट साईडला पी पॉईंट आहे. देअरफॉर डी अँड पी, दीज पॉईंट्स आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट डी. तर आपण डिस्टन्स फाईंड करून हे ठरवलं आहे की बी पासून कोणते पॉईंट्स इक्वल डिस्टन्सवरती आहे. त्याच्यासाठी आपण हे डिस्टन्स फाईंड केलं, हे पण डिस्टन्स काय केलं, फाईंड केलं. आता सेम क्वेश्चन आहे तसंच, की क्यू पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आता कोणता पॉईंट आहे क्यू पॉईंट, आता बघा क्यूच्या लेफ्ट आणि राईट साईडला यू आणि एल पॉईंट दिसतोय आणि तुम्हाला दिसतंय इथले मधले कॉर्डिनेट मिसिंग आहे. 0 आणि -2 मध्ये इथे -1 आहे, या दोघांच्या मध्ये -3 आहे. -1 - 2 इथे -3 आहे, -4 - 5, म्हणजे इथे -3 येणार आहे, इथे काय येणार आहे -4. आपण समजण्यासाठी थोडा वेळ पॉईंट्स लिहून ठेवू. डायग्राममध्ये दिलेलं नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की दोन पॉईंटच्या मध्ये एक मिसिंग आहे नंबर. तर आता क्यूच्या लेफ्ट अँड राईट साईडला हे वन डिस्ट, हे पण वन डिस्टन्स आहे, हे पण वन डिस्टन्स आहे, तर 1 युनिट आहे. या दोघांमध्ये क्यू एल आणि क्यू यू असे दोन डिस्टन्स फाईंड करू आपण. डिस्टन्स क्यू एल, बिगर कॉर्डिनेट -3. आता इथे -3 - 4 आहे कॉर्डिनेट. बिगर निगेटिव्ह नंबर कोणता असतो, जो 0 क्लोज असतो. -3 - -4, -4 होतो. 4 - 3 सबट्रॅक्ट केले 1 युनिट. सेम क्यू यू, क्यू यू हा फाइंड करायचा आहे. यूचा कॉर्डिनेट -5 आहे आणि क्यूचा कॉर्डिनेट -4. बिगर कॉर्डिनेट -4 - स्मॉलर कॉर्डिनेट -5, -5 + 5 होतो, 5 - 4 - 1. क्यू यू हा एक जे डिस्टन्स आहे ते 1 युनिट येत आहे. त्यारफॉर पॉईंट, हे दोन्ही पण 1 युनिट डिस्टन्स आले, क्यू एल आणि क्यू यू, क्यू एल क्यू यू. त्यारफॉर पॉईंट यू अँड एल, दे आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू. मग क्यू पासून ह्या एल पॉईंट आणि यू पॉईंट इक्वल डिस्टन्सवरती, कारण हे डिस्टन्स सेम आलेले आहे. आता अजून एक पॉईंट शोधू आपण. आता इकडचा पॉईंट घेऊ आपण, कोणता आहे हा पी आणि आर, दोन पॉईंट कन्सिडर करू. म्हणजे आपण पी क्यू डिस्टन्स फाईंड करणार आहे आणि क्यू आर. तर पी क्यू डिस्टन्स इज इक्वल टू -2 - -4, -4 होतं, 4 - 2, 2 युनिट्स. दॅन डिस्टन्स क्यू आर, -4 - -6, 6 - +6, 6 - 4 - 2. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे डिस्टन्स कसं फाईंड करायचं. तर इथे आपण परत दोन डिस्टन्स फाईंड केले, 2 2 युनिट्स येत आहे. म्हणजे क्यू पासून राईट साईडला पी पॉईंट आणि इकडे आर पॉईंट, देअरफॉर पॉईंट पी अँड आर, दे आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट क्यू. क्यू पासून दोन परत इक्वी डिस्टन्स पॉईंट मिळाले. आता एक लक्षात ठेवा, इथे तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. जसं पॉईंट ए अँड सी, दे आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी आणि 2 युनिट डिस्टन्स आहे. पॉईंट डी अँड पी, दे आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी, हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. इथे हे डिस्टन्स फाईंड करायची गरज नाही आहे, आणि तुम्हाला वाटतं आहे हे डिस्टन्स फाईंड करायला पाहिजे तर तुम्ही फाईंड करू शकता. इथे ओरली पण फाईंड करता येतं की हे डिस्टन्स किती आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला समजले असतील. आता आपण क्वेश्चन 6 जो सब क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, तो बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 6 3rd क्वेश्चन बघणार आहे.
यामध्ये आपल्याला फोर डिस्टन्स फाइंड करायचे, बट इथे जे मिसिंग कोऑर्डिनेट आहे ते पण त्यामध्ये दिलेले आहे. तर मिसिंग कोऑर्डिनेटचा सिक्वेन्स तुम्हाला कळायला पाहिजे. तसं झिरो आणि टूच्या मध्ये काय नंबर आहे, वन. इथे झिरो नंतर वन असेल, मध्ये टू थ्री फोर, इथे फाईव्ह असेल. व्ही म्हणजे किती कोऑर्डिनेट, तो फाईव्ह आहे. तर इथे मी फाईव्ह लिहून ठेवतो. तर या दोघांच्या मध्ये मायनस वन आहे, नंतर मायनस टू, इथे येणार आहे मायनस थ्री, मायनस फोर, इथे काय येणार आहे मायनस फाईव्ह. या दोघांच्या मध्ये मायनस वन येणार आहे. जर तुम्ही मधले नंबर फील केले तर लगेच तुमच्या लक्षात येईल की मध्ये कोणता कोऑर्डिनेट मिसिंग आहे. आता आपल्याला काय करायचं, जे जे कोऑर्डिनेट मिसिंग आहे ते तिथून घेऊन काय करायचं आहे, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. फॉर डिस्टन्स यू व्ही, द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट यू, यूचा कोऑर्डिनेट मायनस फाईव्ह आहे. कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट व्ही, व्हीचा जो कोऑर्डिनेट आहे, व्हीचा कोऑर्डिनेट काय आहे, फाईव्ह आहे. मग बिगर कोऑर्डिनेट कोणता आहे, पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह, फाईव्ह इज ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह. देअरफॉर डिस्टन्स यू व्ही इज इक्वल टू फाईव्ह मायनस मायनस फाईव्ह, मायनस मायनस प्लस, फाईव्ह प्लस फाईव्ह काय होतं आहे, टेन युनिट्स होत आहे. अँड फॉर डिस्टन्स पी सी, इथे पी आहे आणि तिकडे काय आहे, सी आहे. पीचा कोऑर्डिनेट मायनस टू आणि सीचा कोऑर्डिनेट फोर आहे. माहिती आहे कॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज मायनस टू, कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट सी इज फोर. फोर इज ग्रेटर दॅन मायनस टू, पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह. देअरफॉर डिस्टन्स पी सी, फोर मायनस मायनस टू, मायनस मायनस बिकम प्लस, फोर प्लस टू किती होतं आहे, सिक्स युनिट होत आहे. देन नेक्स्ट आहे फॉर डिस्टन्स व्ही बी, तर व्ही जो आहे, व्हीचा कॉर्डिनेट फाईव्ह आहे आणि बीचा जो कॉर्डिनेट आहे तो टू आहे. तर कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट व्ही इज फाईव्ह अँड कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट बी इज टू. तर फाईव्ह इज ग्रेटर दॅन टू, देअरफॉर डिस्टन्स व्ही बी इज इक्वल टू फाईव्ह मायनस टू. फाईव्हमधून थ्री सबट्रॅक्ट केले, फाईव्हमधून टू सबट्रॅक्ट केले, सॉरी थ्री युनिट. तर या दोघांची सबट्रॅक्शन होते थ्री युनिट. बिगर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, फॉर्म्युला तोच आहे. देन फॉर डिस्टन्स यू एल, यूचा कॉर्डिनेट मायनस फाईव्ह आहे. द कॉर्डिनेट ऑफ यू पॉईंट यू इज मायनस फाईव्ह अँड एल, एलसाठी मायनस थ्री आहे. मग बिगर कॉर्डिनेट कोणता आहे, मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह. दोन निगेटिव्ह नंबर आपण कसे कम्पेअर करतो, जो झिरोच्या क्लोज असेल तो ग्रेटर असतो. मायनस थ्री इज क्लोज टू झिरो, देअरफॉर मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह. देअरफॉर डिस्टन्स यू व्ही इज इक्वल टू बिगर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, मायनस थ्री मायनस मायनस फाईव्ह, मायनस मायनस बिकम प्लस, प्लस फाईव्ह. आता जर अपोजिट साईन आहे तर सबट्रॅक्शन होते. फाईव्हमधून थ्री सबट्रॅक्ट केले, टू येत आहे आन्सर. बिगर नंबरचं साईन प्लस, हे डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह आले पाहिजे. तर तुमचं मायनस आले आन्सर समजून घ्या, तुम्ही काय केलेली मिस्टेक केलेली सबट्रॅक्शन करताना. देअरफॉर डिस्टन्स यू एल इज इक्वल टू टू युनिट्स. तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण समजला असेल. तर ही खूप बेसिक एक्सरसाइज दिलेली, सॉरी यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.0 हा पूर्ण तुम्हाला समजला असेल. तर यामध्ये पूर्ण बेसिक क्वेश्चन दिलेले आहे. आपण काय काय बघितलं आहे, रे, त्यानंतर अपोजिट रे, नॉर्मल रे बघितला, अपोजिट रे लाईन बघितलेली, देन मिड पॉईंट बघितलेला आहे. तर या सगळ्यांना मिळून आणि डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला कसं फाइंड करायचं डिस्टन्स. तर या सगळ्यांना मिळून हा प्रॅक्टिस सेट बनवलेला आहे. यामध्ये खूप बेसिक गोष्टी दिलेल्या आहे, मग कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे तुम्हाला समजेल. युनिट टेस्टसाठी यामधले मिड पॉईंटचा क्वेश्चन आहे. दॅन आपण जे रेची डायग्राम बघितली, सॉरी लाईनची डायग्राम बघितली, त्यावरून सेवन क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, तर ते पण विचारले जातात.